गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज आपण मातृभाषा मराठीच्या अध्यापन पद्धतीतल्या तिसऱ्या युनिटचा शेवटचा घटक पाहणार आहोत. घटकाचं नाव आहे मातृभाषा मराठीच्या अध्यापनात ICTचा वापर. ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर मातृभाषा मराठीचं अध्यापन करत असतेवेळी कशा पद्धतीनं करायचा याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आजचं युग हे संप्रेषण माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचं आहे. शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रामध्ये आज शैक्षणिक सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. आज पण आपण कोविडमुळं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून आपण घर बसल्या अध्यापन करतो आहोत. म्हणजेच आजच्या काळामध्ये या माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असलेला आपल्याला दिसून येते. इंटरनेट आणि इतर तंत्रज्ञानाच्या मदतीने जगभरातील प्रचंड माहितीचा साठा वर्गात पोहोचत आहे आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षक अधिक आकर्षक आणि परिणामकारक पद्धतीने अध्ययन साहित्य तयार करून ते विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. शिकण्यासाठी तसेच शिकवण्यासाठी एक माध्यम म्हणून ICTचा वापर केला जातो हे आज आपण पाहत आहोत. शिकण्याची क्रिया जितकी आनंददायी तितकीच शिक्षणाबद्दल आवड निर्माण करणारी असली पाहिजेत. आणि म्हणून शिक्षणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी ICTचा वापर मोठ्या प्रमाणात आज आपण करतो आहोत. शाळेच्या विविध विषय असतात, ते विविध विषय सोप्या पद्धतीने आणि चित्रांच्या मदतीने शिकण्यास संगणकाचा सुद्धा इंटरनेटच्या साहाय्याने आपल्याला खूप उपयोग होताना आजकाल दिसून येतो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते, विद्यार्थ्यांना चिकित्सक जाणीव निर्माण होते आणि त्यांची जिज्ञासासुद्धा वाढते. अमूर्त संकल्पना स्पष्ट होण्यास मदत मिळते. विविध शालेय विषयांच्या अध्यापनात माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजेच ICTचा वापर करून आपल्याला शिक्षकाला आपले अध्यापन अधिक प्रभावी आणि परिणामकारक रीतीने करता येतं. मग या ICTचा वापर मराठी अध्यापनात कशा पद्धतीनं करता येईल, तर आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना आपण भाषेमुळे व्यक्त करू शकतो. मातृभाषा मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि म्हणून आपले विचार, आपल्या भावना, आपल्या कल्पना ह्या आपण त्या भाषेतून व्यक्त करू शकतो. भाषेच्या माध्यमातून माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते, माहितीचे हस्तांतर होते. ही माहिती मौखिक किंवा लिखित स्वरूपात होत असते. मग ही माहिती साठवणे किंवा ते ज्ञान प्रसारित करणे, ज्ञान इतरांना वाटणे हे ICTमुळे शक्य झालेले आहे आणि जलद गतीने ते पोहोचवण्यासाठी आपण इंटरनेट संगणकाच्या माध्यमातून ICTच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीनं किंवा श्राव्य पद्धतीनं ही भाषा शिकवण्यासाठी आपण विविध सॉफ्टवेअरच्या मदतीनं वर्गखोल्यांच्या बाहेरसुद्धा भाषा शिकण्याची प्रक्रिया राबवत आहोत. आणि म्हणून मातृभाषा मराठीमध्ये विविध सॉफ्टवेअर्स वापरले जातात आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्याला भाषेतील विविध घटक, मग व्याकरण असेल, कविता असेल, पाठ असतील किंवा विविध विषयांचे उतारे असतील, पत्रलेखन असेल, निबंधलेखन असेल, अशा विविध गोष्टी आपण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अध्यापनात त्याचा वापर करू शकतो. म्हणून मातृभाषा मराठीमध्ये अध्ययन करत असतेवेळी किंवा अध्यापन करत असतेवेळी ICTचा वापर मोठ्या प्रमाणावर आपण करू शकतो. वर्गाबाहेर आपल्याला या इंटरनेटच्या माध्यमातून माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाषा शिकण्यासाठी, सराव करण्यासाठी आपल्याला याचा वापर करता येतो. स्वतःच्या गतीने भाषा शिकण्यासाठी विद्यार्थी विविध प्रकारचे सॉफ्टवेअर्स वापरतात, CD, DVD वापरतात आणि त्यांच्या मदतीनं भाषा शिकणाऱ्यांची भाषिक कौशल्यसुद्धा आपल्याला सुधरवता येतात, विकसित करता येतात. आणि म्हणून भाषेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला शिकवली जाणारी मातृभाषा मराठी आपल्याला सॉफ्टवेअरच्या मदतीने घर बसल्या शिकता येते. मग आपण विविध सॉफ्टवेअर्सचा वापर करू शकतो, CD, DVDचा वापर करू शकतो,
वर्ड प्रोसेसर आहे, त्याच्यामधून आपण विविध प्रकारची भाषांतरं करून आपल्याला हवे ते घटक मिळवता येतात. त्याच्यानंतर विविध शब्दकोश आहेत, शब्दकोशांच्या माध्यमातून आपल्याला भाषेतील विविध घटक शोधता येतात. भाषांतर करण्यासाठी सुद्धा वर्ड प्रोसेसरचा आपल्याला वापर करता येतो. सॉफ्टवेअर्स आहेत, विविध भाषांच्यामधून आपल्याला मराठीमधलं ज्ञान घेता येतं. MP3 आहे की ह्या MP3च्या माध्यमातून आपण आधी श्राव्य रेकॉर्ड्स तयार झालेले असतात ते ऐकू शकतो. एखाद्या लेखकाची कविता ऐकू शकतो, एखाद्या लेखकाचा पाठ असतो तो पाठ त्यानं त्याच्या शब्दामध्ये कसा मांडलेला आहे हे आपण MP3च्या श्राव्य रेकॉर्ड्समधून ऐकू शकतो. त्याच्यानंतर भाषा प्रयोगशाळा आहे, या भाषा प्रयोगशाळेमध्ये आपल्याला विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य मिळतं, विविध प्रकारच्या सीडीज असतील, DVD असतील, ते आपल्याला या भाषा प्रयोगशाळेच्या, विविध प्रकारची पुस्तके असतात डिजिटल पुस्तके, ती आपल्याला भाषा प्रयोगशाळेच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतात. त्याच्यानंतर LCDचा वापर करून चांगल्या पद्धतीनं आपण आपला पाठ शाळेमध्ये घेऊ शकतो किंवा विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचवू शकतो. व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतो. एखादा पाठ शिकवायचा असेल, एखादी कविता शिकवायची असेल, तर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रत्यक्ष घर बसल्या विद्यार्थ्यांना आपण या इंटरनेटच्या माध्यमातून, संगणकाच्या माध्यमातून माहिती संप्रेषण तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो. LCDचा वापर करू शकतो किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुद्धा आपण त्यांच्याशी संपर्क साधतो. चॅट्स रूम्स आहेत, एखादा घटक शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना तो कितपत समजला हे शिकवण्यासाठी सुद्धा चॅट्स रूम उपयोगी पडतात. आपण आपला आशय शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचं मत काय आहे हे मत त्यांना चॅट्स रूमच्या माध्यमातून किंवा चॅट्सच्या माध्यमातून आपल्याला घेता येतं. म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला किंवा ICTचा वापर मातृभाषेचं अध्यापन करत असतेवेळी मोठ्या प्रमाणावर करता येतो. अध्ययन, भाषेचे अध्ययन उत्तम रीतीने होण्यासाठी आपल्याला ICT संदर्भात विविध साधने वापरली जातात. मग त्याच्यामध्ये आपण जे हे पाहिले की विविध सॉफ्टवेअर्स असतील, CD असतील, DVD असतील, व्हिडिओ असतील, चॅट्स रूम असेल, भाषा प्रयोगशाळा असेल, LCD असेल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स असेल किंवा चॅट्स रूम्स असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून म्हणजेच ICTच्या माध्यमातून आपण अध्ययन उत्तम रीतीने करू शकतो. त्याच्यानंतर याच्यामुळं व्हिडिओ कॉन्फरन्सचा सगळ्यात मोठा घटक आहे की मातृभाषा अध्यापनात आपण व्हिडिओ कॉन्फरन्स करू शकतो. ही भाषा अध्ययनकर्त्यासाठी अशी एक सुविधा आहे की ज्याद्वारे अध्ययनकर्ता भाषा संपादनाबाबत असलेल्या समस्या आणि अडचणी किंवा प्रश्नांचं समाधान याच्यामध्ये होतं. म्हणजे कॉन्फरन्सद्वारे आपण विद्यार्थ्यांना शिकवलेल्या आशयाच्या काही अडचणी आहेत का किंवा तो घटक कितपत समजला आहे हे आपण व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांशी जवळीक साधून, विद्यार्थ्यांशी संपर्क साधून जाणून घेऊ शकतो. ICT हे सक्रिय अध्ययन प्रक्रियेला समृद्ध करतं. भाषा ही व्यक्तीला समृद्ध करत असते आणि म्हणून तिची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात आज या संगणकाच्या युगात असलेली दिसून येते. इंटरनेट आहे, विशेषतः भाषा शिकवण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून आपण वर्तमानपत्र असेल किंवा ऑनलाईन वर्तमानपत्रे असतात, वेबसाईट्स असतात, न्यूज रूम्स असतात, व्हिडिओ क्लिप्स असतात, याचे आपण विद्यार्थ्यांना शेअरिंग करू शकतो. YouTube माध्यमातून विविध घटक विद्यार्थ्यांच्यापर्यंत आपण पोचवू शकतो. चॅट्स रूम्सच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या चुका किंवा आपल्याला समजले किती हे आपल्या माध्यमातून, चॅट्स रूमच्या माध्यमातून पोचवत असतो. त्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थ्यांशी आपल्याला ऑनलाईन गप्पा मारता येतात. त्याच्यानंतर
ऑनलाइन संभाषण करता येतं, अध्ययन अध्यापनाला उत्तेजनता मिळते, प्रेरणा मिळते, आणि अशा साधनांचा वापर करून शिक्षकाने जर माहिती संप्रेषणाचा वापर करून शिक्षकाने जर अध्यापन केलं तर भाषेचं अध्यापन हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. मग भाषेचं अध्यापन करताना त्याच्यामध्ये चित्र असतात, ही चित्रं आपण संगणकाद्वारे, LCD द्वारे किंवा OHP द्वारे विद्यार्थ्यांना दाखवून योग्यरीतीनं जर अध्यापन केलं तर ते चित्रांचं वर्णन तो आशय समजण्यास सोपा जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित होतात आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वाससुद्धा वाढीस लागतो. म्हणून पाठ्यपुस्तकातील कविता रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना एका तालासुरात ऐकवता येतात, फोटो दाखवता येतात, व्याकरणाचा पॉवरपॉईंटच्या साहाय्याने तयार केलेल्या स्लाइड्स दाखवून आपल्याला शिकवता येतात. अशा पद्धतीनं ICTचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आपल्याला अध्ययन अध्यापन करता येतं. त्याच्यानंतर इंटरनेटचा वापर करून आपण एखादे घटक शिकवायचा असेल तर त्याची चित्र किंवा त्याचा आशय आपण पेन ड्राईव्हमध्ये साठवून ठेवून तो आवश्यक त्या ठिकाणी दाखवून अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ आणि परिणामकारक रीतीनं होतं. म्हणून ICTचा वापर मातृभाषा अध्यापनात करतेवेळी या विविध साधनांचा वापर करून आपण मातृभाषा अध्ययन करू शकतो. मग विविध सॉफ्टवेअर्सचा आपण वापर करू शकतो, या सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून आपण आपला आशय समजावून सांगून ठेवतो. CD DVD आहेत की त्या भाषा अध्यापनासाठी आपल्याला वापरता येतात. भाषांतर असतात, ती भाषांतर करण्यासाठी आपल्याला वर्ड प्रोसेसर्सचा वापर करता येतो. शब्दकोश असतात, व्याकरण असतं, ते व्याकरण करण्याचे विविध सॉफ्टवेअर्स आहेत, ती शिकवण्यासाठी आपण वापर करून आपलं अध्यापन अधिक चांगल्या रीतीनं आणि परिणामकारक करू शकतो. MP3 आहेत, ह्या श्राव्य रेकॉर्ड्स असतात. एखादी कविता असेल, एखादा आशय असेल तर तो श्राव्य स्वरूपातसुद्धा विद्यार्थ्यांना आपण ऐकवू शकतो. भाषा प्रयोगशाळा आहेत, या भाषा प्रयोगशाळेच्या माध्यमातून विविध आशयातले घटक आपल्याला सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, भाषा प्रयोगशाळेच्या माध्यमातून पुस्तकं असतील किंवा घटक असेल, निबंध असेल, व्याकरण असेल, पत्रलेखन असेल, कविता असतील, हे सर्व आपण भाषा प्रयोगशाळेच्या माध्यमातून शिकू शकतो. ध्वनी आणि उच्चार कसे करावेत, मातृभाषेच्या अध्यापनात कसं बोलावे, श्रवण, वाचन, लेखन या कौशल्यांचा विकाससुद्धा आपण भाषा प्रयोगशाळेच्या माध्यमातून करू शकतो. त्याच्यानंतर LCDचा वापर करून योग्य आशय आपल्याला PPT द्वारे विद्यार्थ्यांच्यापर्यंत आपण पोचवू शकतो. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या किंवा चॅटरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना शिकवलेला आशय किती समजला, त्यांच्या काही अडचणी आहेत का, याचासुद्धा आपल्याला मागोवा घेता येतो. म्हणून आपल्या मनातील भावना, कल्पना, विचार भाषेतून व्यक्त करण्यासाठी मातृभाषा अध्यापनात ICTचा वापर मोठ्या प्रमाणावर आपण करू शकतो आणि आपलं अध्ययन अध्यापन परिणामकारक रीतीनं विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचवू शकतो.